लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टीने सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस आयुक्तालयाकडून निर्देश देण्यात आले. त्याच अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने गंगापूर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार गंगापूर नाक्याजवळ गिरणारे गावाकडून नाशिक शहराकडे झडती घेतली असता त्यात एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. यामध्ये इम्रान शेख, शेखर कथले, अरबाज पठाण, राहुल क्षत्रिय यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील हे करत आहेत. सदर प्रकरणात हॉटेल कश्यपी फोर्ट येथे किरकोळ कारणावरून वाद करून येथील हॉटेल मालक व वेटर यांना पिस्तूल दाखवत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एकूण 7 राऊंड हवेत गोळीबार केला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृतीय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, गणेश राहिरे, सचिन काळे, सचिन अहिरे, पोलीस नाईक विनायक आव्हाड, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाघचौरे, सुजित जाधव, रमेश गोसावी, सतीश जाधव, महिला पोलीस अंमलदार अश्विनी खांदवे, सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.